माय युंडाई पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी आहे तयार. सोमवार दिनांक 4 मे 2020 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळ माय युंडाई पुढा त्वरा करा. मुंबईत सांगायचं की गावातले लोक तुम्हाला घेत नाहीत आणि गावात सांगायचं की मुंबईतले लोक गावी आले तर तुम्हाला त्रास होणार असं राजकारण भाजपने चालवल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय. चाकरमान्यांना आणायचं की नाही हा केंद्राचा निर्णय असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यांच्यामध्ये हे म्हणजे भाजपचे लोक राजकारण करत आहेत. काल तर प्रसाद लाड यांनी अशी भूमिका घेतली, त्या भूमिकेचा सुद्धा आम्ही निषेध सिंधुदुर्गवासी म्हणून आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे की जर आम्हाला मुंबईतलं घेतलं तर आम्ही दिलेली मदत पाठीमागा. प्रसाद लाड यांची भूमिका आहे की आम्ही जर आम्हाला जर मुंबईतल्या लोकांना जर घेत असाल तर मुंबईतली मदत पाठीमागा. काल आशिष शेलार यांनी सांगितलं की मुंबईतल्या लोकांना गाड्यांची व्यवस्था करा. खरं तर हेच कळत नाही की आम्ही जिल्ह्यातल्या लोकांनी खरं तर आमचे भाऊ बंदच आहेत. मुंबईत जे आहेत ते अडकले ते आमचे भाऊ बंद आहेत, परंतु लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कायद्यामुळे त्यांना इथे येता येत नाही आणि त्यामुळे यामध्ये आमचा नसतो तर संपूर्ण केंद्राचा हा निर्णय आहे. जर केंद्राने जर त्याचवेळी ज्यावेळी 24 तारखेला लॉकडाऊन केलं त्यावेळी जर ते 1-2 दिवस दिले असते लोकांना तर ते लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आले असते. केंद्राच्या चुकीच्या धोरणाचा फटका आज आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी होतोय की 2-4 आपल्याकडे मुंबईमधनं यायला काही जास्त वेळ लागत नाही. मग 2-4 दिवस दिले असते तर निश्चितपणे हे लोक सगळे ट्रेन रविवारपासून अचानक ट्रेन बंद केल्यामुळे आपले सगळे लोक इथनं जे काही लोक हॉस्पिटलला गेले आहेत, नातेवाईकांकडे गेले आहेत, काही शिक्षणासाठी गेले, हे सगळे लोक तिकडे या ठिकाणी अडकले आहेत. परंतु आता त्या लोकांना सुद्धा आणण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. परंतु त्यासाठी जे नियोजन करावं लागेल ते नियोजन केल्यानंतरच ह्या लोकांना आणणं गरजेचं होईल. कारण आतापर्यंत जे पेशंट मिळाले ते मुंबईवरून आणले या ठिकाणी पेशंट मिळाले, त्यामुळे आपण खबरदारी या ठिकाणी घेतोय. परंतु हा निर्णय काय सिंधुदुर्गवासियांच्या हातात नाही, म्हणजे एखाद्या नागरिकाच्या हातात नाही, एखाद्या व्यापाऱ्याच्या हातात नाही, सिव्हिल सर्जनच्या डॉक्टरच्या हातात नाही किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात नाही. तर हा निर्णय केंद्राचा निर्णय आणि सगळा निर्णय जेव्हा देशाचा होईल, लॉकडाऊन जेव्हा लॉकडाऊनवर भूमिका होईल त्यावेळीच हा निर्णय या ठिकाणी होईल. आणि त्यामुळे मला विरोधी आहे की यामध्ये कुठलंही राजकारण करू नये. कारण मुंबईत सांगायचं की गावातले लोक तुम्हाला घेत नाहीत आणि गावात सांगायचं की मुंबईतले लोक आले तर तुम्हाला त्रास होणार अशी दुप्पटी भूमिका जी आहे ती मात्र चुकीची आहे. आणि ती कुठेतरी या जिल्ह्यामध्ये जी शांतता आहे त्या जिल्ह्यामध्ये मुंबईतले आणि आमचे सर्वकांचे संबंध आहेत, आमचे नातेवाईक आहेत, आमचे भाऊ आहेत, यामध्ये कुठेतरी दुप्पट निर्माणाचा प्रयत्न कृपा करून राजकारण म्हणून आमच्यावर आरोप करा. परंतु या आमच्या नातेवाईकांवर आमच्या भावबंधांमध्ये कुठेतरी दुप्पट मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका.